हाय, नमस्कार सगळ्यांना. कसे आहे सगळे? बरे आहेत ना? तर बघा, उन्हात आणाचं आमचं काय काम चालू आहे. इथं ना मी मिरची नीट करत बसली होती बघा, तर एवढी मिरची मी नीट केली आहे. आणि ऊन असं पडलंय ना, हवा थोडी पण सुटत नाही. आणि ह्या मिरच्यांनी इतकी आगाग व्हायला लागली ना हाताची तोंडाची. तर दाजींना माझी माया आली, त्याच्यामुळे दाजी पण आलेत बघा मिरच्या नीट करू लागायला. म्हणले मी पण थोडासा हातभार लावतो म्हणून दाजी पण येऊन बसलेत मिरच्या नीट करू लागायला. तर दाजी आणि मी मिरच्या नीट करतोय. तर मिरच्या कशा आहेत त्या नक्की सांगा कमेंट करून. आणि ह्या मिरच्या तुम्ही माणसांना ताई कशा किलो आणल्या, कुठून आणल्या, काय आणल्या? तर बुधवारी आमच्या गावचा बाजार असतो, तर बाजारात मी ही मिरच्या आणलेत. आणि 250 रुपये किलोने आणलेत, 2 किलो मिरच्या आहेत बघा ह्या. तर म्हणलं तुम्हाला पण सांगावं आणि बरोबर आहे का नाही ते पण विचाराव. तर मसाल्यासाठी काय काय सामान घेतलंय, किती सामान घेतलंय आणि कसा कसा करणार आहे ते सांगावं म्हणलं. म्हणजे तुम्ही ते बरोबर आहे का नाही ते सांगचा आणि त्याच्यामुळं. तर ऐका, आता मी सांगते तुम्हाला की ह्या 2 किलो मिरच्या आहेत. तर 2 किलो मिरच्यांसाठी ना बघा, अर्धा किलो धणं घेतलेत, धणं अर्धा किलो घेतलेत, अर्धा किलो खोबरं घेतलंय. आणि 2 छटाक गरम मसाला घेतलेला आहे. आणि गरम मसाला आणि हळकुंड आहेत ना, 1 छटाक घेतलेत बघा, कारण आपण भाजीला हळद वापरतोच, त्याच्यामुळं 1 छटाक हळकुंड घेतलंय. तर हळकुंड मस्तपैकी टेचायची आणि भाजून द्यायची. तर ते काय खोबरं पण भाजायचं, धणं पण भाजायचं, गरम मसाला भाजायचा नसतोय. आणि आम्ही म्हणजे कांदा ही काय घालत नाही मिरचीत या मसाल्यात, कारण मसाला असाच चांगला टेस्टी टेस्टी होतो, चांगला चांगला. अशी नाही का मटणाची माशाची भाजी एकदम मस्त होती फ्राय ही, त्याच्यामुळं. तर तसली मोठी मिरची असते, कसली बेडका मिरची म्हणते ती पण नाही वापरत. एकदाच वापरलेली पण काय चव आली नव्हती मसाल्याला, त्याच्यामुळं नाही वापरत आम्ही. हाय हीच मिरची घालतो. तर एवढं मी साहित्य घेतलं आहे बघा मसाल्यात घालायला. कांदा भाजून टाकते तो पण नाही टाकत आम्ही, कधीच नाही टाकलेला. तर हाय याच्यातच मसाला टेस्टी चांगला होतो. तर एवढं जेवढं सामान घेतलं आहे ना ते बरोबर आहे का नाही ते नक्की सांगा कमेंट करून. एवढंच घेतात का, असंच घेतात का, आणि तुम्ही कसा मसाला करतात ते पण सांगा कमेंट करून. आम्ही तर असा मसाला करतो कारण आमच्या सासूनी आणि माझ्या आईने असाच मसाला शिकवलेला आहे मला करायला. कारण मी एकटीने कधीच मसाला केला नाही, कधी पण सासूबाई असतात किंवा आई असतात, तर सासूबाई इथंच येत आता, त्याच्यामुळे काही अडचण नाही. फक्त ही मिरची नीट करून ठेवायची, एवढी मिरची मी नीट केली आहे बघा, लाल जरत मिरची आहे नुसती. आणि इथंच चूल आहे ना, तर लगेच चूल पेटवायची आणि मसाला असाना चांगला भाजून द्यायचा, चटपटीत ठसका उठूस तर भाजायचा चांगला. आणि दाजींपशी द्यायचा कुटायला डंक्यावरती. तर चाललंय काम बघा, मिरची नीट करायचं आता. असा उन्हाचा तडका हवा ही बघा, जांभळीचं एक सुद्धा पान हालं नाही, मरणाचं गरम होतंय. आणि त्याच्यातून आता ही मिरचीचा हात तोंडाची आणि हाताची इतकी आगाग होतीये ना. तुमच्या होती का मग काय बर चला, असं मीच मागासपासून बडबड करते. दाजींचा 2 शब्द ऐका आणि नंतर ना मग पूर्ण तुम्हाला मसाल्याची रेसिपी सांगते मी, असंच असतो का ते तुम्ही पण सांगा बरोबर आहे का नाही ते, आणि तुम्ही कसं करतात ते पण सांगा. तर बोला दाजी, सॉरी तुमचं दाजी येतं, मी तुम्हाला समजावं म्हणून मी दाजी म्हणत असते. काय बोलते आगाग व्हायला लागले हाताची तोंडाची, काय बोलते? मी ना कपडे धुवायची पाठीमागे ठेवले बघा, निर्मात घालून ठेवले. तर कारण आहे ना, म्हणलं मिरची नीट केली की पाठदिशी कपडे धुवायला बसायचं, म्हणजे हाताला जी मिरचीचं लागले ना ते सगळं निघून जायला. असं धुतलं ना हात तरी पण मिरचीचं निघून जात नाही ती लागलेलं तिकट, पण कपडे धुतल्यावरती जाईन, त्याच्यामुळे कपडे महाग ठेवले धुवायचे बघा. आणि इकडं ना प्रियंका, दुर्गा, भावड्या ही सगळी आहेत इकडं बघा. भावड्या झोपलाय, प्रियंका दुर्गाला कपडे घालते आणि राधिका ओंबडा खेळते तिकडं. तर चला असू द्या, आता डायरेक्ट तुम्हाला मिरची भाजलेली दाखवते. फायनली आता सगळ्या मिरच्या नीट करून झालेत बघा. आणि 2 किलो मिरची तर ना ही इतकी मोठी देठ निघल्या, बघितलं का? ही 1/2 किलो तर देठच असते बघा, कशी आल्या हातात. तर ही देठ एवढी निघल्या तर सगळ्या मिरच्या नीट करून झालेत. आता ह्यांना उन्हाला वाळत घालते आणि हाताची पायाची अशी आगाग व्हायला लागली ना, लय आगाग होते. आणि प्रियंकाने बघा कशी चिटिंग केली, बघितलं का? मी म्हणलं होतं कपडे फक्त निर्म्यात घालून ठेवा, मला धुऊ द्या, हाताची घाण सगळी निघून जाईल. तर प्रियंकाने कपडे धुवून घेतली, म्हणले मिरच्या पण नीट करून लागून द्या, नाही तर कपडे तरी धुते. हिने घेतली कपडे धुवून, कारण तिला म्हणलं मिरच्या नको. दुर्गा हाय ओमडा राधिका सारखं त्यांना घ्यावं लागतं, हात जर त्यांना लागला आपला मिरचीचा तर आगा घेऊन त्यांच्या हाताची धुवायची. फक्त मिरच्यांकडे चालली, बघितलं त्याच्यामुळे प्रियंकाला मिरच्या नीट करू लागायला नको म्हणलं, तर तिने कपडे धुवून घेतल्या ती. तर चला असू द्या, आता राहिलेली कपडे धुते आणि मिरच्या भाजून.
तर फायनली बघा आता सगळी कामं उरकून घेतले, थोडा आराम ही केला आणि आता म्हणलं मिरच्या भाजून घ्यावा, ऊन पण खाली झाले, खाली तर काय झालं नाही, 7 वाजल्या तरी म्हणजे 6 वाजल्या तरी ऊनच असतं या, आणि आता तशा पण 4 वाजून गेले तर म्हणलं मिरच्या भाजून घ्यावा म्हणजे दाजी जात्या गावात कुटायला, इथं नाही हळकुंड ना मी बारीक अशी टेचून घेतलेत बघा भाजण्यासाठी, आणि आता खोबऱ्याचं तुकडं करायला घेतलेत, तर हे खोबळा किती मोठा आहे आणि कसंही बघा बघितलं का गणपतीचा मोदक कसा असतो असं खोबळा आहे बघा, याच्यात आणि याच्यात किती फरक आहे, किती मोठा आहे बघितलं का, आणि आता ना दाजी म्हणले जादू करून दाखव खोबळा एक हाताने असा फोडून दाखव, नकळे लागल कुठं नाही हाताला लागलं मी असा फोडून दाखवते काय कुठला का नाही बरोबर, किती कसलं खोबळं बघा ना बरोबर आकार सुद्धा याला कसला भारी बघ ना मोदकासारखा खाल्ला बघ ना, आता ना ही बारीक करून घेते इथं ना दण ना अर्धा किलो उठलं ना एवढं असं ठेवलेत म्हणलं कोथिंबीर लावा म्हणून ठेवलेत बघा, आणि एवढंच टाकून घेते दण भाजून, तर चला आता हे बारीक करून घेऊ बारीक करून भाजून घेते, तर फायनली बघा आता इथं चूल पेटवली आहे आणि मिरच्या भाजायला सुरुवात केली, एक गाणा भाजून पण झालाय मग आली शिटी, तर ह्या मिरच्या ना आता बघा अशा घ्यायच्या आणि अशा टाकायच्या जास्त तेल टाकायचं नसतं म्हणते मिरचीला भाजताना, त्याच्यामुळे थोडंच टाकले तर मिरची पण थोडीच भाजून घेते कारण जास्त टाकली ना भाजता येत नाही आणि अशी खाली सांडते बघा, खाली पडलेली मिरची परत घेता येत नाही कारण खराब होते त्याच्यामुळे, तर ही बघा आता मिरची अशा भाजून घेते वारं असं सुटलंय त्याच्यामुळे ठसका सगळा माझ्याकडेच येतो या, तर कस काय मस्त पैकी हवा पण सुट नाही ना त्या टायमाला किती पण वारं सुटतो, आणि आज तर चक्क आबळ गरजतंय आबळ, कालपासून काल तर अजिबात ऊन म्हणजे जास्त नव्हतं परवा दिवशी, पण कढीपत्ता नको कढीपत्ता नाही पाहिजे, कढीपत्त्याचं झाडे वरती ते पाला बघा, तर कढीपत्ता नसतो मिरचीला भाजी पुरणीला टाकता आणि कढीपत्ता इथला काढायचा आणि टाकायचा, तर मिरच्या घेते बघा भाजून चांगल्या खमंग कडक अशा ही बघा अशा भाजले तो काय फोटो काढायचं काम चालू आहे काय ह्यांचं, एकच गाणं राहिलंय बघा भाजायची भाजले की हळकुंड आधी भाजून घ्यायचं खोबरं धन भाजून घ्यायचं मग झालं मसाला भाजायचं हळकुंडले थोडस हळकुंड तेवढंच असतं थोडंच असतं जास्त नसतं, तर आहे ना ही भाजताना ना मिरच्या ना साईडला सांडलेत ना एवढ्या मिरच्या वायाला गेल्या बघा काय करायचं, असाही गरम असं होतंय ना आणि अचानक वाऱ्याची झुळूक आली ना सगळं माझं तोंडावरती येते ना नाका तोंडात ते फासका येते लगेच हवा जाते पापा घरात खोक, तर बघा आता मी मिरची हलवते कारण ना इकडे बघा खाली पडलेल्या ज्या लहान लहान मिरच्या आहेत ना ती मम्मी काढून ह्याच्यात टाकते आणि ही करपून आहे म्हणून मी हलवते बघा, तर मला ना ही जर ना थोडं जरी वासायला का नाही तर हा नाही का होटाची आगाऊ होती आणि मम्मीने हे मला हलवायला लावलं, तर अंधार एकच मिनिट तुला उद्या मसाला करायचा म्हणलं मग कशी करायची गेल्यावर नवऱ्याच्या घरी गेल्यावर काय काय आग मम्मी मग काय नवऱ्याच्या घरी गेल्यावर कसा मसाला का मलाच म्हणायची दे म्हणजे करून तुलाच म्हणणार दे करून दुर्गा तू नको झाडू प्रियांका तिच्या हातात करायला तिला टाकून नको झाडू झाली फायनल शेवट मिरची भाजायची झाली आहे आता आधी हळकून भाजून घेते चला चला तिकडे जा भेट नको गो बाई काय मिरची भाजली चांगली भाजली का ना सांगा बरं का लय करपली का लय म्हणजे मापात आहे सांगा आव गं झाडून काढते ती आता ना हे हळकुंड भाजायला टाकते बघा हे हळकुंड म्हणते जास्त तेलात भाजायचे असतात तर ना आता मी हळकुंड भाजते ही बघा हळकुंड ना भाजल्यावरती ना अशी फुगते चांगली फुगून देऊ चांगली फुगून देऊ तर भाजायची असते म्हणते तर इकडून आहे ना असं बी वाफ इकडे येते त्याच्यामुळे ही हाताला लय वाफ लागते ह्या जाळाची काय कळ ते कसं काय फुगते फुगते हे ते ह्या जेवण दिसतंय मम्मी आपण हे करतो ना गं तसलं काय म्हणतात बघ त्याला पॉपकॉर्न नाही असलं जास्त बघ ते जरा लय तिकट असतं सांडग सांडग
चांगलं असं फुगूस तोर भाजून द्यायचंय बघा, तर वाफय ना लय लागते मला, आणि तिकडं बसून पण जमायचं नाही, कारण सगळं साहित्य सामान सगळं तिकडं या सांगायचं. आता माझी हलका अशी तोंडाची आगा गुटली आहे ना डोळ्याची लय, तर हलकुंड चांगलं असं मुख भाजून घेते. दुर्गा नको येऊ येत बघा, ते शेकायला येते, शेक दे लावणच हा करते येतो. मला किती गरम होत आहे ते माझी मला माहिती आहे, लांबणं शेकती होय हा. जर उडाला ना तर लय भाजणार आहे, सात दिशा चक्का बसून इतकं भाजणार आहे. आता खोबरं टाकते भाजायला, खोबरंच भाजते म्हणून हळकून भाजते, हळकून भाजलं धन धन. खोबर कस काय पिवळं झालं ग, ते हळकून भाजलेलं आधी. हा कस काय पिवळं पिवळं झालं, हळकून भाजलेलं ना त्याच्यामुळे ते पिवळं झालं. मसाल्याची सगळी तयारी झाली बघा, म्हणजे भाजून भिजून सगळं झालं. याच्यात आहे ना हळकुंड आणि खोबरं मी भरलेले, आणि याच्यात ठेवते मिरची या पिशवीत भरले बाजारच्या, आणि हे धणं ह्या चारी बॅगमध्ये भरलंय गरम मसाला एवढा आहे. तर मला वाटतंय कमी पडणं असं वाटतंय, त्याच्यामुळं दाजींना सांगितलंय. याच्यात आहे ना ते काय म्हणतात ही लवंग आणि ही काय मिरी हे कमी आहे वाटतंय, आणि हे दुसरंच असलं घासभूस जास्त आहे या, त्याच्यामुळे म्हणलं लवंग आणि मिरी अजून अर्धा छटाक घ्या आणि ही कुटायला टाका. तर हे सगळं मिक्स करून देते मी आता दाजींकर कुटायला, ह्याच्यात ती पत्ते जास्त निघली ती काढून ठेवली ती, त्याचं काय उपयोग नाही. काय करायचं पाला येते पाला बघा होत असेल ना नको. तर ही बघा ही आता पूर्ण मसाला तयार झालेला आहे, ही बघा दाजी पण तयार आहे तिकडं, दाजी चालले आता गावात मसाला कुटायला. तर फायनली अशी मसाल्याची मी तयारी केली आहे, कशी झाली आहे ती नक्की सांगा कमेंट करून, बरोबर आहे का चुकीची आहे ती. पाला नसतो नाही, पाल्याच काय करायचं, न्यायचं असलं तर न्यायलाच काय करायचं. अरे ती कुठे असतात की त्याच्यात घेऊन, आणि ह्या व्हिडिओला इथं चेंज करते आता, आणि ही बाकीचा राडा राहिलेला काढून घेते. ही मी मिरची बाजू तर प्रियंकाने चहा केला, मग आम्ही चहा पिलो, लेकरांनी चहा खारी खाल्ली आणि खेळायला गेले अजून. तर दाजी चालले गावात आणि आम्ही आता ही राडा आणून घेतो. तर सांगा पुन्हा अजून एकदम मसाला कसा झाला की, म्हणजे कुठून आणायचा अजून पण भाजण्यात ह्याच्यात मीठ व्यवस्थित आलाय का ती नाही. मीठ असत ना तर मोठं मीठ, मोठं मीठ होय होय व मीठ पण टाकावं लागतं ना, पण लय नाही पावशेर पावशेर पण नको. आज पाऊस मीठ द्या का, आईला विचारून मीठ द्या थोडस.